नवी मुंबई एनसीपीत अंतर्गत कलह चव्हाट्यावर नेत्यांचा वचक राहिला नाही का? पक्षात कार्यकर्ते कमी नेते जास्त झाल्याचा आरोप। महासभा स्थायी समितीत सत्ताधारीच एकमेकांच्या विरोधात। दिग्गज नेत्यांचा पराभव होऊनही कार्यकर्ते हवेत असल्याचा आरोप। काय चाललंय एनसीपी मध्ये पाहुयात आजच्या नवी मुंबई आवाज धमाका मध्ये। नवी मुंबईत सर्व पक्ष एकीकडे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्थात एनसीपी मध्ये अनागोंदीचा कारभार सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे। एनसीपीला अंतर्गत कलहाने ग्रासले असल्याचे चित्र आहे, तर गणेश नाईक यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तीला पराभव स्वीकारावा लागल्यानंतरही सत्तेची हवा डोक्यातून गेली नसल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते बारमध्ये गुंडगिरी करत असल्याचे चित्र एकीकडे दिसत आहे, तर दुसरीकडे महासभा स्थायी समिती परिवहन समितीत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष पेटलेला दिसून येत आहे। पाहुयात हा संघर्ष का व कसा झाला। नुकत्याच पार पडलेल्या महासभेत युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी महापौर सागर नाईक व माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सुरज पाटील यांच्यात आणि महापौर जेडी सुतार यांच्यात भर महासभेत प्रचंड वाद झाला। या वादाचे तत्कालीन कारण होते ते महासभेत बोलू न देण्याचे। महापौर यांनी सत्ताधारी पक्षाच्या सदस्याला बोलू न दिल्याने अंतर्गत किती आलबेल आहे हेच समोर आले। सुरज पाटील यांना बोलू न दिल्याने त्यांनी अखेर भर महासभेत ठिय्या आंदोलन केले, तर काही वेळाने कुणी साथ देत नसल्याचे दिसताच त्यांनी सभात्यागही केला। या घटनेवेळी शिवसेनेने मात्र सुरज पाटील यांना पाठिंबा दिला होता। मला काय म्हणायचं आहे की प्रश्न तो नाही, तो ठराव तो नंतरचा तुमचा विषय आहे। तुम्हाला असं नाही म्हणता येणार, तुम्ही सभाशास्त्राप्रमाणे विषय पुकारलेला आहे। तुम्हाला जे काय इतर विषयावर बोलायचं असेल तुम्ही नंतर बोला। इतर विषय क्रमांकित ₹8,33,143,193 मात्र इतक्या खर्चात सुचवल्याप्रमाणे प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी। माननीय महापौर साहेब आयुक्त साहेब संबंधित सभागृह विषय क्रमांक 3 हा माझा विषय। सन्माननीय सुराज पटेल तुमचा विषय जो आहे तुम्ही विषय जोपर्यंत हे करत नाही तोपर्यंत माननीय उपमहापौरांना विषय मानू दिला नाही मी या ठिकाणी। हे कमी की काय। नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समिती बैठकीत स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील आणि माजी महापौर सागर नाईक यांचे खासम खास निकटवर्तीय म्हणून प्रसिद्ध असलेले अशोक गुरखे यांच्यातही तणाव निर्माण झाला होता। स्थायी समितीत बजेट मांडण्यात आल्यावर हे बजेट जाहीर करू नये अशा आशयाची विचित्र मागणी केली होती, अर्थात त्याला शिवसेनेने कडाडून विरोध केला। तर स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांनी स्वतःच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेवकाची मागणी फेटाळून लावली। विशेष म्हणजे यावेळेस जेव्हा शिवसेनेने तीव्र विरोध केला त्यावेळी एकाही एनसीपीच्या सदस्याने गुरखे यांची बाजू घेतली नाही। सन्माननीय सभापती महोदय, माझं फक्त जे निवेदन आहे ते आपण ऐकून घ्यावं, आपण निर्णय काय करायचं तो करावा। विनम्रपणे सभागृहापुढे मी माझे मत आणि जर जोपर्यंत महापालिकेच्या सभेमध्ये सदर स्थायी समितीने बनवलेले अर्थसंकल्पीय अंदाज माननीय महापौर महोदयांकडे सादर केल्यानंतर साई समितीच्या वतीने साई समिती सभापती यांनी सभागृहाच्या माध्यमातून नवी मुंबईच्या जनतेस सादर केल्यास तो लोकशाहीचा उचित असा आणि सन्माननीय साई समितीचा सन्मान होतो। माननीय आयुक्त साहेब महोदय जे अंदाज सादर करतात ते साई समितीच्या बजेट बनवण्यासाठी उपयुक्त ठरेल यासाठी आहे। माझी आपणास विनंती आयुक्त साहेब, वार्षिक जमा खर्चाचे अंदाज सादर केल्यानंतर साई समिती अर्थसंकल्प बनवण्यास
बनवण्यास घेऊन जोपर्यंत तो महासभेपुढे सादर करतो त्या सर्व बाबी साई समितीपुरत्या मर्यादित राहाव्यात अशा प्रकारची मी सभागृहामध्ये प्रस्ताव ठेवत आहे. सन्माननीय सभापती महोदय, हे माझं निवेदन आहे. याच्यामध्ये काही जुन्या प्रथा असतील, नवीन प्रथा असतील, त्याप्रमाणे आपण हे करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण योग्य तो निर्णय घ्यावा अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. महानगरपालिकेला 25 वर्ष होताना त्या ठिकाणी कलम 95 नुसार त्या ठिकाणी आयुक्त हे स्थायी समितीला सर्व त्या ठिकाणचं बजेट आपण सभापती म्हणून नंतर आपण महानगरपालिकेला त्या ठिकाणी आपण सबमिट करतो. खरं म्हणजे गेली 25 वर्ष ही प्रथा आहे या ठिकाणी. आणि वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला बऱ्याचशा ठिकाणची आपल्याला माहिती पडेल. मी मुद्दामून उदाहरण देतो की राज्याचं ज्यावेळेस बजेट सादर होतं त्यावेळेस जे कोणी असेल ते त्या खात्याच्या मिनिस्टरना त्या ठिकाणी ते संपूर्ण अर्थमंत्र्यांना ते बजेट त्या ठिकाणी ते कोणी तिथला क्लर्क किंवा इतर कोणी घेऊन जात नसतं. त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा सिक्रेट असा अंदाज काही नसतो. आणि हे लोकांचं बजेट आहे आणि लोकांचं बजेट त्या ठिकाणी अंदाज सादर करताना आयुक्तांनी जर सादर केलं आणि त्याच्यावर विवेचन करणार याच्यामध्ये चुकीचं ते काय? आणि उद्या जी प्रतिक्रिया दिली पत्रकाराला त्याने काय चुकीचं म्हणतात? त्यांनी जर महानगरपालिकेच्या विरोधात काही स्टेटमेंट असेल तर हे चुकीची प्रथा आपण पाडू नका. अशी जो काही जी काही प्रथा 25 वर्षाची आहे ती प्रथा त्याच्याने काही कमी पण आवत नाही. सभापती महोदय आपला मोठेपणा त्याच्यामध्ये दिसून येईल. मार्गदर्शक आहेत आणि बजेटचा अंदाज आपल्याला सादर केलेला आहे आणि ते लोकांपर्यंत आपण लोकांसाठी आपण सगळे लोक म्हणून येणार आहोत ते बजेटचा अंदाज. तिसऱ्या घटनेत परिवहन सभेत विविध विषयांवर चर्चा सुरू असताना तेल पुरवठा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना याबाबत सविस्तर चर्चेची मागणी एनसीपी सदस्य जब्बार खान यांनी केली. मात्र याला माजी परिवहन सभापती जे एनसीपीचे सदस्य असलेले साबू डॅनियल यांनी जोरदार आक्षेप घेतला. याच कारणावरून माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक असणाऱ्या या दोघांनी एकमेकांना एकेरी भाषेत अर्वाच्य बोलणे, तुला भगून घेईन अशी धमकीही देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वास्तविक साबू डॅनियल यांना जुने काही उघड होईल याची भीती वाटत असल्याचेही एनसीपीचे सदस्य दबक्या आवाजात बोलतायत. ही झाली अंतर्गत वादाची उदाहरणे. मात्र एनसीपीमध्ये केवळ अंतर्गत वादच उफाळून आले नाहीत तर एनसीपीच्या सो कॉल्ड स्थानिक नेत्यांची गुंडगिरीचीही प्रकरणे समोर आली आहेत. अंतर्गत कलह कमी की काय म्हणून शुक्रवारी रात्री कोपरखेरणे येथील नटराज ऑर्केस्ट्रा बारमध्ये एका महिलेस कामावरून कमी का केले म्हणून एनसीपीच्याच प्रभाग समिती सदस्य मारुती सपकाळ यांनी नटराज बारच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. अर्थात याबाबत दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात गुन्हा नोंद केला असून या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. सपकाळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा अटक आरोपीमध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्व घटनांत वेळोवेळी संबंधित व्यक्तींची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिक्रिया मिळू शकली नाही. या घटनेवरून एनसीपीमध्ये अंतर्गत कलह किती विकोपाला गेला आहे हे समोर येत असल्याची टीका विरोधक करत आहेत. एकंदरीत पाहिले तर हे सर्व तेव्हाच घडते जेव्हा ज्येष्ठ नेत्यांचा वचक राहत नाही किंवा एकाच पक्षात अनेक नेते स्वतःला मोठे समजतात असेही म्हटले जाते. हा संघर्ष सत्तेचा म्हणून बोलले जात असले तरी आगामी निवडणुकीत याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही असेही जाणकारांचे मत आहे. असे मत त्यांनी यापूर्वीही व्यक्त केले जे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक निकालात सत्यात उतरले होते. नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट.